लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपात तिढा सुरू आहे. अशात वंचित आघाडी देखील महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढवणार आहे. अशात भंडाऱ्यात भाषण करताना प्रकाश आंबेडकरांनी मोठा खुलासा केला. मविळात 15 जागावरून वाद सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची 5 जागेवरनं भांडणं चाललेली आहेत. म्हणजे 48 जागांपैकी 15 जागेवरती यांची भांडणं चाललेली आहे. एखाद्यांनी पत्रकारांचा उल्लेख केला, ते आम्हाला एकच प्रश्न विचारतात, तुम्ही किती जागा मागितल्या. मी त्याला असताना म्हणत असतो की तुम्ही पोलीस खात्याचं काम करताय का हे पहिल्यांदा सांगा. की तुम्हाला कोणीतरी वकील पत्र दिलंय तेवढं तरी सांगा. काय चाललंय या बातम्या तुम्हाला द्यायच्या, काय चाललं त्याच्या बातम्या देत नाही. जे चाललंय ते मी आपल्याला सारं मांडतो. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची 5 जागेवरनं भांडणं चाललेली आहेत. म्हणजे 48 जागांपैकी 15 जागेवरती यांची भांडणं चाललेली आहेत. आणि दर दिवशी गेल्या 4 दिवस वर्तमानपत्र, TV सगळे चाललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाहीत. ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. मी आपल्याला असं सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे. जे 2.5 वर्ष चर्चा करू शकले नाहीत आणि 48 जागा वाटू शकले नाहीत त्यांना आम्ही असताना म्हणतोय की 12 मार्चला ते 16 मार्चपर्यंत आचारसंहिता चालू आहे. 12 मार्चपासून किंवा 16 मार्चपर्यंत या दरम्यान आचारसंहिता चालू होईल. आजची तारीख काय, किती दिवस शिल्लक राहिले. आता यांचं भांडण मिटलं नाही तर मग काय. मी अपेक्षा करतोय की यांचं भांडण मिटेल आणि आमच्या बरोबर चर्चेला बसतील. यांचं भांडण मिटलं नाही तरी हे वर्तमानपत्रातून सांगतात की आम्ही वंचितला बोलवले ना आम्ही जातो. त्यांनी दिलेली कॉफी पितो आणि आम्ही त्यांना विचारतो तुमचं भांडण संपलं का. ते म्हटलं नाही, पुढच्या मीटिंगमध्ये आपण बोलू. आम्ही म्हणतो पुढच्या मीटिंगमध्ये येतो.